6 लाख रुपयांची रोकड लंपास झाल्यामुळे पंढरपूर परिसरामध्ये व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांचे पैसे देण्यासाठी बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या कापसाच्या एका व्यापाऱ्याचा पाठलाग करून संधी साधून त्याच्या डिक्कीतील 6.25 लाख रुपये काढून घेत दोघांनी पोबारा केल्याची घटना पंढरपूर येथील तिरंगा चौकात भर दुपारी घडली. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वाळूजवळील लांजे येथील संदीप भवार हे कापसाचे व्यापारी आहे. त्यांनी वाळूज परिसरातील कापूस खरेदी करून एका व्यापाऱ्यास विकला होता. त्या कापसाची रक्कम बँकेत जमा झाल्याचा संदेश मिळताच संदीप भवार यांनी ग्राहकांचे पैसे देण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी बँकेतून 6,25,000 रुपयाची रक्कम काढली. ही रक्कम घेऊन भवार हे दुचाकीवरून लांजे येथे जात होते. संदीप भवार हे पंढरपूर येथील तिरंगा चौकात असलेल्या एका टायरच्या दुकानात गेले होते. दुकानाबाहेर दुचाकी उभी करून भवार हे बोलत असतानाच दोघांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकीची डिक्की उघडून 6.25 लाख रुपयांची रक्कम घेऊन पोपारा केला. दिवसा ढवळ्या आणि अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी MIDC वाऊज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उमरे हे करीत आहेत.